नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो डी ई आर पदभरतीचा या ठिकाणी आज क्वेश्चन पेपर झालेला आहे खूप वेळाने या ठिकाणी आपणास क्वेश्चन मिळाल्या कारणाने आपण या ठिकाणी क्वेश्चन टाकायला उशीर केलेला आहे परंतु सविस्तर जी केचे प्रश्न गणिताचे बुद्धिमत्तेचे त्यासोबत मराठी व्याकरणाचे इंग्रजी व्याकरणाचे आजच्या शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न होते कालच्या जे शिफ्टमध्ये होते त्याच शिफ्टला धरून होते का बदललेले होते याची सविस्तर माहिती तुम्हाला हे प्रश्न पाहिल्यानंतर मिळून जाणार आहे व्हिडिओ पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि टॉप दोनशे जी के आणि टेक्निकल प्रश्नाची जर टेस्ट सिरीज बाय केली नसेल तर करून घ्या त्याची जी बाय करण्याची लिंक म्हणा किंवा नंबर जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे त्यामुळे अवश्य बाय करून घ्या कारण की अर्ध्याला अधिक पन्नास टक्के तर आपल्या टेस्ट सिरीजच्या आधारावर प्रश्न त्याच टाईपचे येत आहेत तर पहिला जीके चे तर प्रश्न जी केचे पहिले पाहूयात स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली तर चोवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तरला याची स्थापना झालेली आहे खूप सारे विद्यार्थी म्हणत होते फक्त प्रश्न सांगू नका उत्तर सहित सांगत जा म्हणून तर त्याच्यासाठी आपण उत्तरंसुद्धा घेऊन आलेलो आहोत एस बी आयचं अगोदरचं नाव काय होतं मित्रांनो ज्या ज्या बँका आहेत त्यांची स्थापना तारीख हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे काल जे आहे ते आर बी आयची स्थापना डेट विचारण्यात आलेलं होतं आज जे आहे ते एस बी आयचं अगोदरचं नाव इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असं वि होतं तर लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोठं आहे तर बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे संपूर्ण महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी शाखा आहे आणि त्याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे, आहे। रॅमन मॅगसेस पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली मित्रांनो हा प्रश्न आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल रॅमन मॅक्सेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण हे सुद्धा मी म्हटलेलं होतं तर याचं तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे युक्रेन या देशाची राजधानी कोणती क्यू तर मागच्या सेशनला श्रीलंकेची विचारलं सेकंड थर्ड शिफ्टला जे आहे ते रशियाची विचारलेलं होतं तर आत्ता युक्रेनची विचारलं कारण की युक्रेन आणि रशियामध्ये या ठिकाणी खूप वेळ युद्ध चालू होतं लक्षात असू द्या सी आर आर म्हणजे काय मित्रांनो काल आहे की नाही ट्रिपल आर विचारलेलं होतं रेपो रेटचं आणि आज जे आहे कॅश रिझर्व रेट रेशो हे सी डबल आर असं विचारलेलं आहे हे अर्थव्यवस्थेची संकल्पना आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना माहीत असतील त्यांनी अवश्य कमेंट करा मी सुद्धा सांगत होतो परंतु खूप लांब व्हिडिओ होईल लक्षात असू द्या ट्रिपल आर आहे डबल आर आहे त्यासोबत सी आर आर आहे तर ह्या ज्या संकल्पना आहेत त्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहेत त्यासोबत ता ताजमहल कोणी बांधला नॉर्मल प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे ती आपण सकाळच्या शिफ्ट मध्ये बहुतेक सोडवला असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांना याचा नक्कीच फायदा झाला असेल हा जो प्रश्न आहे तो आपण सकाळीच अपलोड केलेला आहे टॉप जी केमध्ये पन्नास जी के जे आहे ते टी सी एस वारंवार येणारे प्रश्न ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल तर पाहून घ्या प्रूफ तुमच्या डोळ्यासमोर आहे तर पुढचा प्रश्न सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे तर मित्रांनो हा जो आहे सर्वात कमी लांबीचा क्रमांक सत्तेचाळीस अ जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे जो की कोची ते अर्णाकुलम यामध्ये आहे जो की फक्त सहा किलोमीटरचा आहे तर लक्षात असू द्या टी व्हीचा शोध कोणी लावला जॉन बेअर्ड याने लावला तसेच मुलुस्काचे उदाहरण सांगा गोगल गाय स्लॅग तर मित्रांनो या ठिकाणी वर्गीकरणावर सुद्धा प्रश्न आलेले होते तर हे जिकेचे प्रश्न होते गणितामध्ये मित्रांनो सिरीज आलं होतं म्हणे त्यासोबत घड्याळ आला त्यासोब होता वेग आलं होतं त्यासोबत मित्रांनो रेल्वे आले होते म्हणजे असे आले होते तसेच बुद्धिमत्तेमध्ये प्रतिमा शोधा आला होता म्हण त्यासोबत रांगेतील स्थान आज सुद्धा आला होता हा प्रश्न त्यासोबत जे प्रतिमा शोधा आरशातील प्रतिमा तसेच गाळलेली आकृती शोधा हा सुद्धा प्रश्न आला होता म्हणे तर इंग्रजीचा विचार केला तर मित्रांनो इंग्रजीमध्ये जेंडर आला होता त्यासोबत टेन्सवर प्रश्न आला होता आणि करेक्ट स्पेलिंग स्पेलिंग मिस्टेकवर आला होता त्यामुळे याची तयारी तुम्ही करून जा तसेच मराठी व्याकरणाचा विचार केला कालचे जे प्रश्न होते समानार्थी विरुद्धार्थी ते आले होते त्यासोबत मित्रांनो जो प्रश्न होता वाक्याचा प्रकार ओळखा आणि काळाचा प्रकार ओळखा हे प्रश्न शंभर टक्के आलेले होते तर लक्षात असू द्या हे प्रश्न आहेत जसे जसे आणखी उपलब्ध होतील तसे मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन हे पहिल्या शिफ्टचे प्रश्न आहेत त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या सॉरी हा जर व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा टेस्ट सिरीज जर बाय केली नसेल तर करून घ्या स्टाफनरची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे जे टेक्निकल आहेत त्यासोबत फार्मासिस्टची सुद्धा अवेलेबल आहे आणि ऑदर पोस्टसाठी टॉप असे दोनशे वारंवार येणारे नॉन टेक्निकल प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे अवश्य बाय करून घ्या अगदी कमी वेळेत जास्त तयारीसाठी तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल अशी मी अपेक्षा करतो भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत अशाच दर्जेदार तयारीसोबत पाहतलं आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद